ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सहा मे रोजी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळूया, लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करूया। जयसिंगपूर क्रांती चौक येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता पूर्व वंदन लोकराजाला याचे आयोजन जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे। इचलकरंजी पालिकेला तब्बल 98.9 कोटी थकीत सहाय्यक अनुदान मंजूर। इचलकरंजी पालिकेला तब्बल 98.9 कोटी रुपये इतके थकीत सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे। नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून याबाबतचा आज अध्यादेश जारी करण्यात आला। पोहायला गेलेले युवकाचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर सापडला। मंगळवार 3 मे रोजी नदीकाठी एक युवक पोहण्यासाठी आला असता त्याला पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। अथक प्रयत्न करून तब्बल 24 तासानंतर या युवकाचा मृतदेह नदीतील जॅकवेल शेजारी सापडला। मिरजेत महागाई विरोधात मूक आंदोलन। आज मिरजेत महागाई विरोधात कष्टकरी मजूर नागरिकांनी मूक आंदोलन केलं। अर्जुनवाड हनुमान सोसायटीच्या चेअरमनपदी प्रदीप चौगले। अर्जुनवाड तालुका शिरोळेतील श्री हनुमान विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रदीप चौगले सावकर तर व्हाईस चेअरमनपदी शिवगोंड पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। संक सोसायटीच्या मतदार यादीतून नाव कमी, आत्मदहनाचा इशारा। जत तालुक्यातील संक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या मतदार यादीतून नाव कमी केल्याने सभासद विठ्ठल हनुमंत कुंभार यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। इचलकरंजीत मनसेच्या वतीने हनुमान चालीसा पठण। इचलकरंजी येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील सोन्या मारुती मंदिरासमोर भर उन्हामध्ये हनुमान चालीसा पठण केले। कुपवाड जवळ अपघातात एक जण गंभीर जखमी। कुपवाड जवळ इंडिका गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय। सांगलीत शिक्षकाची गळफास आणि आत्महत्या। सांगली येथील शामराव नगरमधील विठ्ठल नगरमध्ये राहणारे संतोष सहदेव सूर्यवंशी वय 37 या शिक्षकाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली। शिवजयंती महोत्सवानिमित्त जांभळीत विविध कार्यक्रम। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव निमित्त जांभळी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।